वास्तव महाराष्ट्राचं। राज्य सरकारने नुकतेच शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार जाहीर केले आहे। या पुरस्कारामध्ये व्हीलचेअर तलवारबाजी खेळणाऱ्या बुलढाण्याच्या दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकीला 2021-22 राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत असलेली दिव्यांग अनुराधा सोळंकी हिला आपल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती। या जिद्द आणि हिमतीच्या जोरावर तिने व्हीलचेअरवर तलवारबाजीत नैपुण्य साध्य केलं। तिला मिळालेल्या पुरस्काराने तिचं जिल्ह्याभरात मोठं कौतुक होत आहे। मी अनुराधा सोळंकी आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी खेळाडू असून बुलढाणा जिल्ह्यातील पाटोदा या गावची आहे। माझं प्राथमिक शिक्षण पाटोदा या गावीच पूर्ण झाले। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन हे चिखलीला पूर्ण झाले। त्याच्यानंतर मी मंत्रालयातील सर्व सेवेचा वेटरचा फॉर्म भरला आणि वेटरमध्ये मी मंत्रालयात लागले। तेव्हा मला दिव्यांगाचे खेळ असतात याबद्दल समजले आणि संतोष शेजवार सर आणि गणेश जाधव सर यांनी मला मार्गदर्शन केले आणि संतोष शेजवार सरांनी मला महापौर चषक मध्ये उतरवले। तिथे मला ब्रॉन्झ मेडल मिळाले। आम्ही राष्ट्रीय स्तरावर 5 ब्रॉन्झ मेडल व 2 सिल्वर मेडल मिळवले आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या जगात मी 38 रँकिंगवर आहे। मी नेदरलँड आणि पोलंड येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। याची दखलच महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती अवॉर्ड साठी घेतली आणि मला तो जाहीर करण्यात आला आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाची ऋणी आहे। मी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशी व्हीलचेअर तलवारबाजी मी प्रॅक्टिस करते। माझी 10 ते 6 ड्युटीचा टायमिंग आहे। मला एशियन गेम मध्ये गोल्ड मिळवायचं आहे, हे माझं आता समोरचं ध्येय आहे। बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला 2 खेळाडू आणि 1 प्रशिक्षकाला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला असून त्यामुळे जिल्ह्याला 1 नवीन झळाकी मिळाली आहे। तब्बल 10 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू आणि प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे। त्यामुळे 1990 पूर्वीप्रमाणे पुन्हा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतात। राज्य शासनाने जाहीर केलेल्या या क्रीडा पुरस्कारामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे 2019 प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग यांना 2021-22 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर तिरंदाजी खेळाडू मोनाली जाधवला आणि दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकी हिला व्हीलचेअर तलवारबाजीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे। यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा जगताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ही नोंद व्हावी। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी आदेश कांडेरकर, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।